साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयाचे काम जानेवारी 24 पर्यंत पूर्ण होईल अशी माहिती माजी उपनगराध्यक्ष सुहास राजे शिर्के व अभिरक्षक प्रवीण शिंदे यांनी दिली. छत्रपती शिवाजी महाराजांचे संग्रहालय नव्या प्रशस्त इमारतीत जाणार याचा सर्वांना प्रचंड अभिमान वाटला होता. गत 4 वर्षांपासून या संग्रहालयाच्या इमारतीचे काम सुरू आहे, मात्र कोरोना कालावधीत या छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयाच्या इमारतीत जम्बो कोविड हॉस्पिटल सुरू करण्यात आले होते. खऱ्या अर्थाने येथे रुग्णसेवा घडून छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्श तत्वातील मानवतेचे कामही घडले होते. त्यामुळे संग्रहालयाचे काम 2 वर्ष रखडले, मात्र खासदार उदयनराजे भोसले यांचे कट्टर समर्थक माजी उपनगराध्यक्ष सुहासराजे शिर्के व संग्रहालयाचे अभिरक्षक प्रवीण शिंदे यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे सातारकरांसाठी ऐतिहासिक अस्मिता ठरलेले श्री छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय आणि त्यांच्या नूतनीकरणाचे काम अंतिम टप्प्याकडे निघाले आहे. दालनाचे अद्ययावतीकरण आणि कलादारांची रंगरंगोटी हे 80% काम उरकले आहे. जानेवारी 2024 पर्यंत हे काम पूर्ण होण्याची शक्यता असून लवकरच हे कला संग्रहालय सातारकरांसाठी सेवेत रुजू होईल अशी अपेक्षा यावेळी माजी उपनगराध्यक्ष सुहासराजे शिर्के यांनी व्यक्त केली.